अंबरनाथमध्ये पोलीस असल्याची बतावणी करत एका चौकडीने टेम्पो चालकाला लुटल्याची घटना घडली आहे. अंबरनाथ पूर्वेतील आनंदनगर एमआयडीसी भागातील सुदामा हॉटेलजवळ हा प्रकार घडलाय. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या भामट्यांचा शोध घेत आहेत. अंबरनाथमध्ये राहणारे वसंत सरगर यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय असून गुरुवारी सकाळी 9:30 सुमारास ते ट्रेलरमध्ये डिझेल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर जात होते. तिथून पुन्हा आनंदनगर एमआयडीसीतील सुदामा हॉटेलजवळ असलेल्या टेम्पो स्टँडवर जाण्यासाठी ते दुचाकीवरून निघाले. यावेळी सुदामा हॉटेलच्या जवळच रस्त्याच्या मधोमध थांबलेल्या 4 जणांनी त्यांना गाडी बाजूला घ्यायला सांगितली आणि अंगावरील सोन्याची चेन, ब्रेसलेट आणि अंगठी हे दागिने एका कागदाच्या पुडीत बांधायला सांगितलं. यानंतर ही पुडी व्यवस्थित बांधली आहे की नाही हे पाहण्यासाठी या चौघांनी ही पुडी हातात घेतली आणि लगेचच सरगर यांना परत देखील केली. त्यानंतर हे चौघे तिथून बदलापूरच्या दिशेनं निघून गेले. काही वेळानं सरगर यांनी ही पुडी उघडून पाहिली असता त्यांना त्यामध्ये चक्क लाल माती भरल्याचं आढळून आलं. त्यामुळं आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच त्यांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशन गाठत याबाबतची तक्रार केली. सरगर यांच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करत या भामट्यांचा शोध सुरू केला आहे. शिवाजीनगर पोलीस स्टेशनातील 24 तारखेला एक बतावणीचा प्रकार झालेला आहे. त्यामध्ये फिर्यादी वयस्कर व्यक्ती आहेत. ते बाईकवर जाताना पाठीमागून एक बाईक आली. आम्ही पोलीस असल्याचं त्यांना सांगितलं. गाडी बाजूला करायला सांगितली, दागिने काढून ठेवायला सांगितले, सोन्याची चेन अंगठी त्याप्रमाणे त्यांनी काढून ठेवले आणि खिशात ठेवा म्हणले. त्यांना न कळत त्यांना एक पुडी देण्यात आली, त्याच्यामध्ये माती निघाली आणि ते निघून गेले. तर पोलीस स्टेशनकडून सर्व नागरिकांना आव्हान आहे की आपल्याला असं कुणीही पोलीस म्हणून गाडी थांबवायला सांगितली, पुढे चेकिंग चालू आहे, तर ह्या बाबतीत अशी दक्षता घ्यायची आहे की कुणीही पोलीस तुम्हाला सांगणार नाही गाडी थांबवा, पुढं पोलीस उभा आहेत, पुढं काय दंगा झालेला आहे. तर आणि कुठलेही दागिने काढायला पोलीस सांगत नाही किंवा ते काढून ठेवायला सांगत नाही. तर विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना आणि इतर सर्वांनाच नागरिकांना आव्हान आहे की कुणीही जर तुम्हाला पोलीस सांगितलेलं आहे गाडी बाजूला घ्या, पुढं नाकाबंदी चालू आहे, पुढं चेकिंग आहे, तुम्हाला समजत नाही का दागिने काढून ठेवा, तर अशा प्रकारे फसवणुकीचा प्रकार आलेला आहे. तर पोलीस स्टेशनकडनं आणि पोलीस विभागाकडनं मी सगळं नागरिकांना आवाहन करत आहे की असा कुठलाही प्रकार नाही, असे कुठलेही पोलीस सांगत नाही दागिने काढून ठेवा आणि चेकिंग चालू आहे. चेकिंग वगैरे पोलिसांचे चालू असते पण ते ठिकाणी एक पोलीस नाही, युनिफॉर्ममध्ये पोलीस असतात, बॅरिकेडिंग लागलेली असते, अशाच ठिकाणी नाकाबंदी चालू असते आणि त्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक किंवा कुणालाही त्रास दिला जात नाही. तर प्रॉपर काय असेल, कागदपत्र नसतील, हेल्मेट नसते, याबाबत विचारणा केली जाते. कुठलेही दागिने काढले सांगितले जात नाही. शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आजपर्यंत पोलीस असल्याची बतावणी करून अशाच पद्धतीनं 4 जणांना लुबाडण्यात आलं आहे, ज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सदाशिव पाटील यांच्या भावाचा देखील समावेश होता. विशेष म्हणजे आनंदनगर एमआयडीसी आणि पाईपलाईन रोड भागातच हे गुन्हे घडले असून यापैकी एकाही गुन्ह्याचा अद्याप शिवाजीनगर पोलिसांना छडा लावता आलेला नाही. त्यामुळं या भामट्यांची हिंमत वाढत चालली असून त्यांनी आता थेट पोलिसांनाच आव्हान दिले असं बोललं जात आहे. एबीसी न्यूज अंबरनाथ. खुश खबर. पटेल सारमाट घेऊन आला आहे आमच्या सर्व ग्राहकांसाठी खुश खबर. पटेल सारमाट घेऊन आला आहे डबल धमाका ऑफर. 1 महिना मोफत शॉपिंग करण्याची संधी, तीही पटेल सारमाट मध्ये फक्त 15 महिन्याच्या खरेदीवर. म्हणजेच या ऑफर मध्ये मिळणार आमच्या ग्राहकांना एकूण 10% बचत. म्हणजे रोजचा मिळणारा डिस्काउंटही मिळणार आणि हमखास डिस्काउंटही मिळणार. चला तर मग या ऑफरचा स्वतः लाभ घ्या आणि इतरांनाही सांगा. याशिवाय 150+ प्रोडक्ट्सवर 1 get 1 free ऑफर. नवीन गहू डाळी मसाला महोत्सव आजच डाउनलोड करा पटेल सारमाट ऑनलाईन ॲप आणि घर बसल्या घ्या शॉपिंगचा नद. एवढ्या सर्व ऑफर्स फक्त पटेल सारमाटमध्येच आणि सोबत फ्री होम डिलिव्हरी. तरी या स्वर्ण संधीचा लाभ घ्या. धन्यवाद.